विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता राजकारण देखील मोठ्या प्रमाणात तापले आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत बावनकुळे हे मतदारांना लाच देत आहेत असा खळबळजनक आरोप नुकतेच भाजपमधून काँग्रेसवादी झालेले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर रवींद्र भोयर यांनी केला आहे या संदर्भातील रितसर तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे या संदर्भातील पत्र देखील त्यांनी आयोगाला पाठवले आहे डॉक्टर रवींद्र भोयर हे नुकतेच भाजप मधून काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या जाहीर प्रवेश रवींद्र भोयर हे उमेदवारी अर्ज शेवटच्या घटकेला परत घेतील असे वाटत असताना त्यांनी थेट आता बावनकुळे यांना निवडणुकीचे आव्हान दिले आहे या दरम्यान मतदारांचा विचार केला तर भाजपकडे साठ ते सत्तर मतदार अधिकच आहे निवडणूक जिंकण्यासाठी या मतदारांसोबत घोडे बाजार होण्याची शक्यता अधिक आहे कारण डॉक्टर हे बत्तीस भाजप भाजपमध्ये होते ते नासरुपचे विश्वस्त उपमहापौर तसेच काही कालावधीकरिता कार्यकारी महापौर होते या व्यतिरिक्त त्यांनी पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या याशिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संलग्न असल्यामुळे त्यांना काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीवरून भाजपने काळजी घेतल्याचे दिसून येत आहे भाजपने नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक हे पर्यटनासाठी बाहेर पाठवले आहे अशातच डॉक्टर भोयर यांनी शनिवारी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात तक्रार केली आहे जगनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट